छगन भुजबळांचं यांचं जर जालन्यामधलं भाषण आपण ऐकलं असेल तर तू तू आणि मे या पातळीवरती ही लढाई किंवा हा संघर्ष आतापर्यंत पोहोचलेला आहे. मराठवाड्यातलं जे वातावरण आहे, जे दोन गटांमध्ये जे विभागलं दिसत आहे, तर त्याला तातडीनं पायबंद घालण्याची गरज आहे. ओबीसींच्या आरक्षणाला जो वाटा आहे तो जर मराठ्यांना गेला तर ओबीसी देखील रस्त्यावर उतरण्याचा धोका नाकारता येत नाही, आणि मराठ्यांना जर मिळालं नाही तर ते देखील रस्त्यावर येणार आहेत. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठीचे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणारे मनोज जरांगे यांच्या वाद आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे. या दोघांचा वाद ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण असा जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र होरपळून निघण्याची दाट धोका आता दिसून आलेला आहे. गावागावांमध्ये नेत्यांना मनाईचे फलक, त्याच्या विरोधात ओबीसी काही संघटना आक्रमक झालेल्या आहेत, ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत, आणि त्याला तसं तिखट प्रत्युत्तर हे आता मराठा समाजाकडनं मिळू लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलनं झालेली होती. ओबीसी नेत्यांचा या आरक्षण असलेला विरोधही वेळोवेळी दिसून आलेला होता. ओबीसी आरक्षण धक्का न देता आरक्षण द्या असा हा मुद्दा ओबीसी नेते देखील मान्य करत होते. आता मात्र ओबीसी नेते हे थोडेसे चिडलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. कुणबी मराठ्यांना सरसकट देण्याचा जो एक धोरणात्मक निर्णय जरांगे यांच्या आंदोलनामुळं झालेला दिसतोय, त्यामुळं ओबीसी हे पूर्णपणे आता या सगळ्या मोहिमेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. त्यांचं शक्तीप्रदर्शन झालं आणि या सगळ्या शक्तीप्रदर्शनामध्ये छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग करत, जोरदार फटकेबाजी करत मनोज जरांगे यांना धारेवर धरलेलं आहे. याचे परिणाम हे गावागावात पुढच्या काळामध्ये नक्कीच दिसून येतील, आणि विनाकारण या दोन समाजामधली किंवा या दोन घटकांमधली तेढ वाढण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलन जर पाहिलं, या मराठा आंदोलनाच्या मागणीला विरोध असा कोणाचाच नाही आहे. फक्त ते ओबीसीमधून द्यायचं की नॉन ओबीसीमधून सेपरेट एक स्वतंत्र 12-14-16% आरक्षण द्यायचं हा फक्त वादाचा मुद्दा आहे. मात्र याच्यामध्ये ओबीसी सोडून जर आरक्षण दिलं तर ते न्यायालयामध्ये टिकत नाही, हा पण आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं एक मोठं त्रांगडं राज्य सरकारपुढं आणि मराठा समाजापुढे आलेलं आहे. 2014 सालापासून आता जवळपास 2024 साल आलेलं आहे, जवळपास 10 वर्ष आता या सगळ्या मराठा आरक्षणाच्या सगळ्या मोहिमेला, आंदोलनाला, कायदेशीर प्रक्रियेला आता पूर्ण होत आहेत. मात्र पुन्हा आपण शून्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. त्यामुळंच मनोज जरांगे यांच्या रूपानं मराठा आरक्षणाला नवीन चेहरा मिळाला, मात्र तितकीच तिकड प्रतिक्रिया आता ओबीसी समाजाकडनं येत आहे. आणि छगन भुजबळांचं यांचं जर जालन्यामधलं भाषण आपण ऐकलं असेल तर तू तू आणि मे या पातळीवरती ही लढाई किंवा हा संघर्ष आतापर्यंत पोहोचलेला आहे. यापूर्वीची मराठा आंदोलन जी सगळी झाली, मराठा मोर्चे झाले, शांततेमध्ये होते. मात्र या ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये जे जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये काही बीडमधल्या काही नेत्यांची घरं ही लक्ष्य करण्यात आली, जाळण्यात आली, हिंसाचार झाला, आणि त्यातनं स्वाभाविकपणे तितक्याच एक तीव्र प्रतिक्रिया आता ओबीसीमधनं उमटू लागलेल्या आहेत. खरं तर या दोन्ही बाजूंना एक शांत राहण्याचा सल्ला राज्यकर्त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण आगामी 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जर पाहिली तर दोन्ही बाजू या तेवत्या कशा राहतील, पेटत्या कशा राहतील, असाच प्रयत्न काही राजकीय पक्ष, काही राजकीय नेते करण्याचा धोका नाकारता येत नाहीत. त्यामुळेच आता मराठवाड्यातलं जे वातावरण आहे, जे दोन गटांमध्ये जे विभागलं दिसत आहे, तर त्याला तातडीनं पायबंद घालण्याची गरज आहे. त्यासाठी जे कोणाचं न्यायाचं असेल त्यासाठीचा जो मार्ग असेल तो सरकारनं स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत मराठा समाजाला अशी जी एक आत्तापर्यंतची जी भूमिका झालेली आहे की आत्तापर्यंत आमची फसवणूक झालेली आहे आणि सरकार एक प्रत्यक्ष बोलतंय आणि बोलतं एक आणि पुढे काहीच होत नाही असं एक मराठा समाजाला वाटू लागलेलं आहे. त्यामुळेच या आरक्षणाच्या मागणीसाठी जो कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहतो हे मनोज जरांगे यांच्या रूपानं दिसून आलेलं आहे. मात्र त्याचा दुसराच एक प्रतिक म्हणजे ओबीसींमधनं जर आरक्षण द्यायचं तर ओबीसींमधनं देखील तितकीच प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही हा जो एक सूक्ष्मोक्ष आहे त्याचा निर्णय तातडीनं लावण्याची गरज आहे, अन्यथा हे वातावरण असंच धुमसत राहू शकतं. मराठा आरक्षणाला विरोध कोणी नाही, कायद्याच्या चौकटीत बसणार आम्ही आरक्षण देऊ असे सर्वच पक्ष सांगतायत, पण प्रत्यक्षात कायद्याच्या चौकटीमध्ये हे आरक्षण टिकत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही ओबीसी जाती आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का, तेवढी त्यांची संख्या आहे का, त्याबद्दलचा काही सर्वे झाला आहे का, त्याबद्दलची काही माहिती आहे का,
तर सरसकट आरक्षण ओबीसींना देण्यात आलेलं आहे आणि ते मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ते तुम्ही आता हिरण घेऊ नका असा युक्तिवाद जरांगे यांच्याकडनं करण्यात येतो, तर त्याला तितकंच प्रत्युत्तर देण्यात येतं. आता याच्यावर सर्वाधिक मोठा तोडगा काय आणि त्याला उत्तर काय हा देखील मोठा जटिल प्रश्न आहे. त्याचं 1+1=2 असं उत्तर कोणी देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक घटक समाविष्ट झालेले आहेत. यातला धोका मात्र एकच आहे की या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र हा एका आगडोंबावरती उभा आहे, खेळतो आहे, हे मात्र निश्चितपणे आहे. दोन्ही बाजू ज्या पद्धतीनं आता रस्त्यावर उतरण्याचा जो धोका आहे तो धोका सरकारनं तातडीनं आवरायला हवा आणि त्यासाठीच जी एक सौहार्दाचं जे वातावरण दोन्ही समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठीची एक तयारी म्हणून तातडीनं मला असं वाटतं की सरकारनंच याविषयी पावलं टाकणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. अन्यथा ओबीसींच्या आरक्षणाला जो वाटा आहे तो जर मराठ्यांना गेला तर ओबीसी देखील रस्त्यावर उतरण्याचा धोका नाकारता येत नाही आणि मराठ्यांना जर मिळालं नाही तर ते देखील रस्त्यावर येणार आहेत. यातनं प्रत्यक्षात काय कोणाच्या पदरी पडणार आहे का याचा एक लेखाजोखा आता सर्वांनीच घेण्याची गरज आलेली आहे आणि जे शक्य आहे तेवढंच आश्वासन सरकारनेही द्यावं. उगीच एखाद्या समाजाची आशा फार पल्लवित करून फार त्यांना एक प्रकारे त्यांना गोंधळात बसून किंवा त्यांना एकदम एका त्यांचा इतक्या अपेक्षा उंचवण्याची की त्यानंतर अपेक्षा भंग झाल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम समाजस्वास्थ्यावरती किंवा एकूण आपल्या महाराष्ट्राच्या सौहार्दावरती पडू शकतो, तर ते टाळण्याची आता तातडीनं गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळंच ओबीसी आणि मराठा असा जो नेत्यांमधला संघर्ष आहे तो रस्त्यावर न येण्याची सर्वांनीच यापुढे दक्षता घेतली पाहिजे आणि त्यासाठीच मला वाटतं सरकारनं आता स्पष्टपणे पावलं टाकली पाहिजेत की जर मराठ्यांना आम्ही देणार असू तर अशाशा पद्धतीने आम्ही देऊ, अन्यथा काही बिकट याच्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत त्यातनं मार्ग काढणं अवघड आहे. यासाठी मराठा संघटनांना मराठा नेत्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच यातली भूमिका सरकार जितक्या पारदर्शकपणे पुढे येईल तितक्या पारदर्शकपणे हा प्रश्न सुटेल, अन्यथा अपेक्षा जर वाढवत नेल्या तर मला वाटतं दोन्ही बाजू या आणखीन आक्रमक होत जातील आणि त्यांच्यामध्ये दरी आणखीन वाढेल. एकतर हा आगडोंब किंवा ही जी आक्रमकता आहे दोन्ही बाजूनं ही महाराष्ट्राला परवडणारी नाही आहे. या आरक्षणाचा फायदा किती, प्रत्यक्षामध्ये नोकऱ्या किती आहेत, शिक्षणासाठीच्या वेगळ्या पद्धतीनं काही आपण योजना मार्गी लावू शकू का, या देखील उपायांवरती मला वाटतं आता विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा गावोगावांमध्ये गावबंदी काही नेत्यांना तर काही नेत्यांची दादागिरी तर काही याच्यामध्ये महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा होरपळून निघण्याची दाट शक्यता किंवा धोका दिसून येत आहे आणि याची खबरदारी सरकारनं तातडीनं घेणं गरजेचं आहे.